नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत. कल्पना आणि सायली दोघी किचनमध्ये असतात. विमल त्यावेळी भाजी आणण्यासाठी गेलेली असते, तर कल्पना अस्मिताला कॉफी पिण्यासाठी बोलवत असते. परंतु खूप हाका मारून सुद्धा अस्मिता काय बाहेर येत नाही, त्यामुळे सायली आता अस्मिताला बोलवण्यासाठी जाते. तर सायली जेव्हा अस्मिताला बोलवण्यासाठी जाते तेव्हा ती दारातच थांबते, कारण त्यावेळी अस्मिता आणि प्रियाचं बोलणं सुरू असतं. प्रिया अस्मिताला म्हणत असते की निदान आपण केलेलं काम अर्धवट कवायना यशस्वी झालं, त्यामुळे अस्मिता आणि प्रिया दोघीही खूप खुश असतात. प्रिया म्हणते की हे बघ, ही मुलगी खोटाडी आहे हे पूर्ण आजीला तर पटलंय, परंतु अर्जुनने मात्र हे प्रूव करून दिलंय की तिला कोणीतरी या सगळ्यामध्ये अडकवलंय. अस्मिता म्हणते की हो ग, तू अगदी बरोबर बोलतीयस, आणि या सगळ्यामध्ये जर तुझं नाव मध्ये आलं तर. प्रिया म्हणते की माझं नाव मध्ये अजिबात येणार नाही आणि तुझंही येणार नाही. हे बघ, काही दिवस आपल्याला आता शांत घ्यावं लागेल. आता तू पण कुठलं कारस्थान करू नको आणि मी देखील कुठलंच कारस्थान करणार नाही. अस्मिता म्हणते की ठीक आहे प्रिया, तू जसं म्हणशील तसंच मी सगळं करेल. अस्मिता प्रियाला विचारते की परंतु प्रिया, हे सगळं तुला मॅनेज करायला कसं काय जमलं ग? माथेरानला तिकडे जाणं, बुकिंग करणं आणि त्यांच्यावर पारख ठेवणं, हे कसं काय जमलं तुला सगळं? तर प्रिया सांगते की मी केलं मॅनेज, माझी एक मैत्रीण आहे तिच्या बरोबरीने मी सगळं मॅनेज करून टाकलं. अस्मिता विचारते की कोण आहे ग तुझी मैत्रीण, एवढी तुला जवळची आहे ती? तर सायलीने मात्र हे सर्व ऐकलेलं, सायलीला आता कळलेलं असतं की सायलीची जी रेकॉर्डिंग आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रियाने केलेली आहे. आणि प्रिया माथेरानला सुद्धा आली होती आणि माथेरानला गुपचूप तिने आमचे व्हिडिओ शूट केले आणि आमच्या मागावर, आणि तिच्या ह्या सगळ्या कारस्थानाला तिच्या कोणीतरी मैत्रिणीने तिला हातभार दिलाय. तिची मैत्रीण नक्की कोण असेल? नक्कीच तिची मैत्रीण साक्षी असणार आहे. या सगळ्या गोष्टीचा सायलीला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली अर्जुनला आता सगळं सत्य सांगणार असते. सायली आता पुढचा मागचा विचार करत नाही आणि अर्जुनला सगळी ही हकीकत सांगते. तर अर्जुन मात्र हे ऐकून खूप चकित होतो आणि म्हणतो की खरंच तुम्ही हे सर्व तुमच्या कानाने ऐकलं? हो सर, प्रिया आपल्या मागोमाग आली होती आणि ती आपल्यावर पारख ठेवत होती आणि तिच्यासोबत तिला मदत करणारी तिची मैत्रीण होती आणि ती मैत्रीण नक्कीच साक्षी असणार. अर्जुन म्हणतो की कदाचित तुम्ही बरोबर बोलताय आणि अजून एक मी गोष्ट बघितली आहे, जर ती गोष्ट मी आता तुम्हाला सांगितलं तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. सायली म्हणते की सर काय सांगायचंय तुम्हाला? अर्जुन म्हणतो की तुम्हाला आठवतंय मी चैतन्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा मी काय बघितलं माहितीये? तेव्हा प्रिया आणि चैतन्य एकमेकांच्या मिठीमध्ये होते आणि आपल्याला कुसुमताईने सुद्धा एकदा सांगितलं होतं की प्रिया आणि साक्षी एकत्र होते, परंतु आपण तेव्हा कुसुमताईवर विश्वासच ठेवला नाही. खरं तर हेच सत्य आहे की प्रिया आणि साक्षी दोघही एकमेकांसोबत आहेत. हे ऐकून सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की सर हे किती डेंजर आहे, या सगळ्या गोष्टीमुळे चैतन्य भाऊजींना किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ती साक्षी काही चांगली बाई नाहीये, चैतन्य भाऊजींचा वापर करून ती चैतन्य भाऊजींना सोडून देऊ शकते आणि ती फक्त चैतन्य भाऊजींचा वापर करतीये. अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर बोलताय तुम्ही, कुणाल सोबत जे काही घडलं ना ते आता मी चैतन्य सोबत अजिबात घडू देणार नाही आणि आता मला काहीही करून चैतन्यला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायचंय. सायली आणि अर्जुन आता दोघही याबद्दल प्लॅन करू लागतात. सायली म्हणते की आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, त्या पर्यायाने पूर्ण आजी समोर प्रियाचं सत्य देखील येईल आणि चैतन्य भाऊजींना साक्षीचा खरा चेहरा पण दिसेल. अर्जुन विचारतो की हो मिसेस सायली हे कसं काय शक्य आहे? तेव्हा सायली म्हणते की सर तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, आपण आता एक काम करूया, तुम्ही प्रियासोबत गोड गोड बोला. तुम्ही प्रियासोबत गोड बोलायचं, तिच्यासोबत राहायचं आणि तिच्या फोनमध्ये तिने साक्षीला पाठवलेले जे स्क्रीनशॉट आहेत ते तुम्ही मला शेअर करून ठेवायचे. प्रियाची आणि साक्षीची ही चॅटच आपल्याला मदत करेल चैतन्य भाऊजींना या सगळ्या जंजाळातून बाहेर काढायला. अर्जुन म्हणतो की अहो तुमचं म्हणणं तर बरोबर आहे, परंतु मला सांगा की प्रिया माझ्यावर का विश्वास ठेवेल? सायली म्हणते की अहो सर हे काय एका दिवसाचं काम नाहीये, आपल्याला हळूहळू प्रयत्न करावे लागणार आहेत. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मला जर माझ्या मित्रासाठी काहीही करायला लागलं तरी सुद्धा मी ते करेल. अर्जुन मग हळूहळू प्रियासोबत चांगलं वागायला लागतो, तो प्रियाशी चांगलं बोलायला लागतो, प्रियाला तो फोन करतो आणि प्रियाला भेटायला बोलावतो. प्रिया तर अगदी हुरळून गेलेली असते, तिला असं वाटत असतं की बापरे माझ्या आयुष्यात एवढा मोठा चमत्कार कसा काय झाला. मूर्ख प्रियाला अजूनही अर्जुन आणि सायलीचा तो प्लॅन समजलेला नसतो आणि मूर्खासारखी ती अर्जुनला भेटायला देखील येते. अर्जुनला हे माहीत असतं की फक्त एकदा प्रियाला भेटल्यावर प्रिया काय आपल्यावर विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे आपल्याला वारंवार प्रियाला भेटावं लागणार आहे. आणि मग अर्जुन आता प्रियाला वारंवार भेटायचं ठरवतं. सायली ही अर्जुनच्या मागे उभी असते आणि मग एकदा असंच भेटल्यानंतर अर्जुन प्रियाची नजर चुकवून हळूच प्रियाच्या
सायलीच्या मोबाईल मधले जे स्क्रीनशॉट असतात आणि जी चॅट असते ती चॅट आता सायलीच्या मोबाईल वर सेंड करून देतो. अर्जुनकडे आता प्रियाची आणि साक्षीची चॅटिंग तर आलेली असते, आता फक्त फरक एवढा राहिलेला असतो की ती आता चैतन्यला दाखवायची असते. अर्जुन आता काहीही विचार करत नाही आणि आता हे सगळे पुरावे घेऊन आणि चॅट घेऊन आता तो चैतन्यकडे येतो. सॉरी, पहिल्यांदा तो चैतन्यला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की साक्षी एक नंबरची फ्रॉड मुलगी आहे, ती फक्त तुला फसवतीये आणि केससाठी फक्त तुझा वापर करून घेतीये. परंतु त्यावेळी चैतन्य हा अर्जुन सोबतच वाद घालत असतो. तो अर्जुनला म्हणत असतो की नाही अर्जुन, तू जसं साक्षीला समजतोय तशी साक्षी अजिबात नाहीये, माझा साक्षीवर पूर्ण विश्वास आहे. अर्जुन चैतन्यला इतकं समजावत असतो तरीही चैतन्य काय मानायलाच तयार नसतो आणि मग शेवटी अर्जुन त्याचं शस्त्र काढतो. जी चॅट अर्जुनने मिळवलेली असते ती चॅट आता अर्जुन चैतन्यला दाखवतो आणि ती चॅट बघून चैतन्याच्या पायाखालची जमीनच सरकते. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन हे सगळं खरंय. त्यावर अर्जुन म्हणतो की हो चैतन्य, हे सगळं खरंय. हे बघ, मी कुणाला जसं गमावलंय ना तसं मला तुला कधीच गमवायचं नाहीये आणि मला तुझी काळजी आहे आणि मी तुला त्या साक्षीच्या प्लॅनमध्ये अजिबात फसू देणार नाही. चैतन्यला आता खूप गिल्टी फील व्हायला लागतं आणि आपण अर्जुनवर ओरडलो याचा त्याला आता पश्चाताप व्हायला लागतो आणि अर्जुनची तो माफी मागत म्हणत असतो की अर्जुन सॉरी यार, मी तुला ओरडलो. अर्जुन म्हणतो की काही नाही चैतन्य, तुझ्यापर्यंत सत्य आलं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. चैतन्य आता अगदी रडत रडत अर्जुनची माफी मागत असतो, खाली लोळावणे घेत असतो. अर्जुन आता त्याला उठवतो आणि म्हणतो की हे बघ चैतन्य, तुला असं अजिबात खचून जायचं नाहीये. अर्जुन म्हणतो की आता तुला ठामपणे उभं राहायचंय, तुला ह्या सगळ्या प्रकरणातून साक्षीला धडा शिकवायचा आहे. तुला आता अजिबात रडत बसायचं नाहीये. जे साक्षीने तुझ्यासोबत केलंय ते अजून दुसरं कोणासोबत होऊ नये म्हणून तुला प्रयत्न करायचे. आता चैतन्य डोळे पुसतो आणि अर्जुनने सांगितल्याप्रमाणे आता ठामपणे उभा राहतो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये चैतन्य डायरेक्टली साक्षीला कोर्टातच धडकणार असतो आणि ते बघून साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकणार असतो. कारण आतापर्यंत साक्षीला असं वाटत होतं की ती चैतन्याचा वापर करतीये आणि चैतन्याला फसवून ती केससाठी चैतन्याचा यूज करतीये. परंतु आता चैतन्याने साक्षीला यूज केलेलं असतं आणि साक्षीच्या पायाखालची जमीनही सरकवलेली असते. स्वतःला स्मार्ट समजणारी साक्षी आता पूर्णपणे तुटून गेलेली असते आणि तिचे सगळे प्लॅन फ्लॉप झालेले असतात. साक्षीकडे आता कुठलाही बचाव करण्यासाठी पर्यायही उरत नाही. अर्जुनने सांगितल्याप्रमाणे चैतन्याने साक्षीला धडा तर शिकवलेला असतो, परंतु चैतन्याने कुठेतरी साक्षीवर खरं प्रेम केलेलं असतं आणि ते खरं प्रेम त्याला साक्षीपासून लांबही जाऊ देत नसतं. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही चैतन्याला सावरण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, असेच मालिकांचे अपडेट आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.